यशवंत किसान विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित VNR पेरू लागवड चर्चासत्र व शिवार फेरी या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते। या दरम्यान काळजेतील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय शिंदे यांच्या शेतामध्ये लागवड करण्यात आलेल्या VNR जातीचे पेरू पिकाची पाहणी दरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी अभ्यासू शेती करण्याकडे लक्ष द्यावे आणि त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती कार्यालयातून दिली जाईल। मी स्वतः शेतकरी पुत्र आहे, मला शेतकऱ्यांच्या अडचणी माहीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अभ्यासू शेती करण्याकडे लक्ष द्यावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले। शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक पुरवते आणि जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातून जवळपास 70 योजना शेतकऱ्यांसाठी पुरवल्या जातात आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक त्यासाठी अगदी योग्य पद्धतीने कर्ज पुरवठा करते अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे यांनी दिली। यावेळी फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप, फलटण तहसीलदार समीर यादव, फलटण तालुका कृषी अधिकारी आणि लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते। दुधाड साहेब पण म्हटले, सरकारे साहेब पण म्हटले की कोणता पीक कुठे घ्यायचं आहे, कोणती मातीसाठी घ्यायचं आहे, कोणते आपलं एन्व्हायरमेंट साठी सुटेबल आहे, कोणते क्लायमेट साठी सुटेबल आहे, ते खूप एक महत्वपूर्ण आहे। मात्र मुद्दा एवढाच असतो, मला जे नेहमी वाटतंय की एक साधारण शेतकरीला रिस्क घेण्याचं जे आपण एपेटाईट म्हणतोय किंवा रिस्क घेण्याचं जे आपला एक दमखम असतो तो काही वेळा त्याला भेटत नाही, काही वेळा त्याच्याकडे राहत नाही। पण म्हणूनच असे जे आपले चर्चासत्र आहे, म्हणूनच असा जे आपला यशवंत किसान विकास प्रतिष्ठानचे मार्फत करण्यात आलेली ही जी पहल आहे ती खूप महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये जे आपले शेतकरी आहे, विशेषतः जसं आता कोणीतरी म्हटलं की लहान शेतकरी असतो तर त्याला तर 100% वाटत नाही की मी काहीतरी वेगळं करू शकतो। एखादा 10-15-20-30-40-50 एकरचा शेतकरी असेल तर त्याला तरी पण वाटतं की काहीतरी मी रिस्क घेऊ शकतोय। पण एक लहान शेतकरीला जेव्हा आपण त्याला रिस्क घेण्याचा पाठिंबा देऊ शकणार आहे खऱ्या अर्थाने, तेव्हा आपला सक्सेस राहणार आहे। 1 एकर 2 एकर 3 एकर पर्यंतचा जे शेतकरी आहे, बिकॉज आपल्याला जर एक क्रांती जर घडून आणायची असेल आणि जे काही क्रांती घडून आणण्याचा आपला सर्वांचा मला मानस आज दिसतंय, ते तेव्हाच पॉसिबल होऊ शकतो जेव्हा लहान लहान शेतकऱ्यांनी, तुम्ही पण सर लहान शेतकरी पासूनच मोठे शेतकरी, ऊसला सोडायची 100% तशी काही गरज नाही, पण एक काही भाग ऊसचा केला पाहिजे, पण काही भाग असा पण केला पाहिजे जे जिद्द, जसा आता आज जे आपण ज्यांचे शेतामध्ये कार्यक्रम घेतोय, दत्तात्रय शिंदे जे आपले प्रोग्रेसिव्ह फार्मर या काळज मधले आहे किंवा दुधाळ साहेब आहे किंवा साळुंके साहेब आहे किंवा रामभाऊ आहे, असा शेतकऱ्यांपासून जी एकच गोष्टी जे समोर येत आहे ती आहे जिद्द। आणि जिद्द म्हणजे जे कलेक्टर साहेब आहेत शेखर सिंह साहेब ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांचे वडील सुद्धा आहेत, ते इंजिनियर होते, ते काही त्यांना शेतीचं तेवढंच जरी ज्ञान नसलं तरी मगाशी सुचवलंच आता यांनी शिंदेंनी किंवा सूरज तोडकर, सेवन स्टार न्यूज, फलटण।